हाय फ्रेंड्स, ममताज मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मिनी चॉकलेट केक बनवतोय, म्हणजेच तुम्ही याला छोटू केकसुद्धा म्हणू शकता. तर हा केक लहानच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील व यामध्ये आपण अजिबात मैद्याचा किंवा बटरचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतले व त्यावरती आपण एक चाळणी ठेवून घेऊया व त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप इतकं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर इथं मैद्याचासुद्धा वापर करू शकता. त्यानंतर हाफ कप इतकी पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे व त्यानंतर यामध्ये मी 1 टेबलस्पून इतकी मिल्क पावडर टाकून घेणार आहे. हे टाकणं ऑप्शनल आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून आपण यामध्ये कोको पावडर टाकून घेणार आहोत. तर हे बघा, त्यानंतर यामध्ये मी 1 टीस्पून इतका बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून इतका बेकिंग सोडा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यासोबतच 1/4 टीस्पून इतका आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया व हे आपल्याला छान असं चाळणीने आता चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये काही लम्स वगैरे असतील तर ते निघून येतील. तर हे बघा, चाळून झालं की त्यानंतर हे आपल्याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व इन्ग्रेडियंट. तर हे बघा, मिक्स करून झालं की त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे मोठा व त्यामध्ये आपल्याला 3/4 कप इतकं रूम टेम्परेचरवरचं दूध टाकून घ्यायचं आहे व त्यानंतर यामध्ये आपण 1/4 कप इतकं तेल टाकून घेणार आहोत, रिफाईंड ऑइल. त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स व त्यासोबतच 1/4 कप इतकं फ्रेश दही टाकून घेऊया व हे सर्व जिन्नस आपल्याला आता व्हिस्करच्या मदतीने छान असे मिक्स करून घ्यायचे. तुमच्याकडे व्हिस्कर नसेल तर तुम्ही इथं एखादा चमच्याचासुद्धा वापर करून घेऊ शकता. तर हे बघा, हे छान असं मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण मिश्रण ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये ओतून घ्यायचं आहे व हे परत एकदा आपण आता या व्हिस्करच्या मदतीने मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, कारण यानंतर तुम्हाला यामध्ये दूध वगैरे काही अजिबात टाकायची गरज पडणार नाही. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर हे बघा, सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 1 टीस्पून इतकं व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे. व्हिनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा टाकून घेऊ शकता व हे परत एकदा आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. जास्तीचं ओव्हरबीटसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे. व त्यानंतर इथे मी अप्पे पात्र घेतले व त्याला हे बघा, आतल्या साईडने आपल्याला ब्रशच्या मदतीने पूर्ण पात्रांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालं की त्यानंतर रेडी करून घेतलेलं बॅटर आपण आता यामध्ये ओतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण वरपर्यंत फुल भरायची नाही आहे. तर हे बघा, व्यवस्थित असं आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. तर बघा, हे भरून झालं की त्यानंतर यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून घेणार आहे वरच्या बाजूने. ड्रायफ्रूट्स टाकणे इथं टोटली ऑप्शनल आहे. तर हे बघा, ड्रायफ्रूट्स टाकून झालं की त्यानंतर मी हे अप्पे पात्र गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे व गॅसची फ्लेम आपल्याला इथं लो ठेवायची आहे व त्यानंतर यावरती आपण आता एक झाकण ठेवून घेऊया व लो फ्लेमवरती आपल्याला हे 7 ते 8 मिनिटांसाठी बेक करून घ्यायचे आहे. 7 ते 8 मिनिटानंतर आपण आता त्यावरचं झाकण काढून बघूया. तर हे बघा, इथं आपले मस्त असे मिनी चॉकलेट केक बनवून तयार झालेले. तर त्यामध्ये आपण टूथपिक टाकून चेक करूया. तर बरोबर इथं आपल्याला सेंटरमध्ये टूथपिक टाकून घ्यायची आहे. तर हे बघा, टूथपिक इथं आपली क्लीन आलेली, म्हणजेच केक आपले परफेक्ट असे बेक झालेले आहे. तर यांना आपण आता बाहेर काढून थंड करून घ्यायचे. तर हे बघा, केक मी पूर्णपणे थंड करून घेतलेले. त्यानंतर इथं मी पाइपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाज भरून घेतलेलं आहे व हे आपण आता यावरती हे बघा, याप्रमाणे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे चॉकलेट गनाश नसेल तरी इथं एखादी डेअरी मिल्कसुद्धा तुम्ही मेल्ट करून टाकून घेऊ शकता. त्यानंतर यावरती मी थोडे व्हाईट चोको चिप्स टाकून घेणार आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता खायला अतिशय टेस्टी असे लागतात, त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर हे बघा, यातलाच मी तुम्हाला एक कट करूनसुद्धा दाखवते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती इझिली इथं आपला केक कट होतो आहे आणि खायलाही खूपच भन्नाट असे लागतात, त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूपच स्पंजी आणि सॉफ्ट असे झालेले आहेत हे. तर व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.